एक मिनिट, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलंय ना? नसेल केलं तर करूनच टाका म्हणजे. थँक यू. मला ना नेहमीच एक प्रश्न पडतो, म्हणजे हे जे पिक्चर मध्ये वगैरे म्हणजे असं दाखवतात की म्युझिक वाजत, तर हे म्युझिक वाजवत कोण? म्हणजे असं दाखवतात की हिरो हिरोईन वगैरे म्हणजे जंगलात वगैरे म्हणजे डान्स करतात, एकदम म्हणजे असं म्युझिक वाजायला लागत, तर ते कोण वाजवत आणि फक्त त्यांच्याच वेळेला का वाजत? म्हणजे आपल्या वेळेला का नाही वाजत असं म्युझिक? मला पहिले वाटायचं की आपल्या वेळेला पण वाजेल, म्हणजे माझा आता काही दिवसाधी वगैरे बर्थडे झाला ना, म्हणजे टीव्हीत कसं दाखवतात की बर्थडे गर्ल उठते तेव्हा तिच्या आजूबाजूला फुलंच फुलं असतात आणि असं म्युझिक वाजत आपोआप. मी उठली तर तसं काहीच म्युझिक वाजलं नाही, उलट नल उमावशी आली आणि माझ्या कानात ओरडली, ये एवढी मोठी घोडी झाली तरी इतका वेळ झोपतात का? चल उठ. म्हणजे मी कोणत्या तरी पिक्चर मध्ये पाहिलं होतं की त्याची एक मुलगी असते, ती अशी जाते अशी फिरायला, तेव्हा असं मस्त वारा वगैरे सुटतो आणि मग ती गाणं म्हणायला लागते आणि मग तेव्हा म्युझिक वाजत आपोआपच. मी माझ्या गुड्डी आत्याकडे राहायला गेली होती की नाही, तर तिच्या मागच्या अंगणात तशीच फिरायला गेली, तर मला वाटलं आता मी गाणं म्हणते म्हणजे मग असं म्युझिक वाजेल म्हणून. पण असं काही वाजलंच नाही म्युझिक. मी खूपदा गाणं म्हणून पाहिलं पण म्युझिक नाही वाजलं. अरे अजून एका पिक्चर मध्ये तर मी पाहिलं होत कि म्हणजे अशा खूप बिछडलेल्या बहिणी भेटतात, तेव्हा असं एकदम त्या धावत येत आणि असं एकदम स्लो असं हळू हळू धावत येतात आणि म्युझिक वाजत टंगड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 ंग
पाणी म्हणजे रडायला वगैरे लागतात आणि म्युझिक सुरूच असत मस्त. तर मग माझी अंजू दीदी आहे की नाही ती पुण्याला गेली होती, तर ती जेव्हा आली आणि मला अशी गेट मध्ये दिसली ना, मी पण तशीच पिक्चर म्हटल्यासारखी धावत हळू हळू अशी गेली तिच्या जवळ. मला वाटलं की बस आता म्युझिक वाजेलच म्हणजे सगळीकडून असं, आणि अंजू दीदी मला उचलून घेईल आणि आम्ही दोघी रडू खूप. पण असं काहीच झालं नाही, उलट अंजू दीदी मला पाहून हसायला लागली आणि मला म्हणे, हे बैतार अशी का बरं धावून राहिली, तुझं डोकं वगैरे फिरलं ना. आणि मॉन्टी पण आला तिकडे आणि तो तर तुम्हाला माहितीच आहे ना, तो पण हसायला लागला. जर असं काही नसतच तर मग दाखवतातच कशाला या पिक्चर मध्ये खोटं खोटं फालतूस. अरे तेव्हापासून अंजू दीदी आणि मॉन्टी माझी इतकी उडवतात ना, म्हणजे मी दिसली की असंच स्लो मोशन मध्ये वगैरे धावत येतात माझ्याकडे पहा. म्हणजे खूपच करतात या सगळेच.